हरिओम अंबन्य मी अमृता विरा हटकर तळा उपासना केली। माझा अनुभव म्हणजे माझ्या जीवनात बापू कसा आला आणि माझं जीवन बापूमय कसं झाले हे मला तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे। असा माझा एक आता अनुभव सांगण्याचा आहे, तो माझ्या मुलींच्या बाबतीत आहे, माझ्या मुलाच्या बाबतीत आहे। आताचाच अनुभव आहे, 13 ऑगस्टला कोविडनंतर आपली जी उपासना केंद्र सुरू झाली, तर माणगाव केंद्राचे जे काही श्रद्धावंत भक्त आपल्यापर्यंत आले त्यांनी हे कल्पना दिली की आपण 13 ऑगस्टपासून ही उपासना सुरू करत आहोत किंवा 1 ऑक्टोबरपासून। तर आमचं असं म्हणणं झालं की चला ठीक आहे। आणि माझ्या मुलाचा नेमका वाढदिवस त्या दिवशी होता, 13 तारखेला 13 ऑगस्टला। तर तो म्हणाला आई नाही, त्याच दिवशी आपल्याला बापूंना आणायचं आणि त्याच दिवशी आपली उपासना सुरू करायची। म्हटलं ठीक आहे, मग आम्ही 13 तारीख फिक्स केली उपासना सुरू करण्याची। आणि आम्ही घरी थांबवलंच नव्हतं, आमची उपासना अशी चालूच होती। तर मग त्या असा ठरल्यानंतर मग साखळी पादुका पूजनाचा जो विषय आला की सगळ्यांनी करायचे, तर कोणाला हवे असतील तर तुम्ही ते त्या दिवशी मागवा, म्हणजे तारीख द्या, मग त्या दिवशी तुम्हाला ते मिळतील। आता ह्याचा परत विषय आला की आई त्या दिवशी आण ना मा पादुका, मग माझ्या बर्थडेच्या दिवशी बापू जर आपल्याकडे आले तर किती मज्जा आहे ना। तर म्हटलं ठीक आहे, मग मी केंद्राला कळवलं की मला 13 तारखेला हव्या, त्यांनी तिकडनं होकार दिला। आणि नंतर असं लक्षात आलं की 13 तारखेला शनिवारच होता आणि पहिला दिवस जो उपासनेचा सुरू होणार होता तर त्यांना त्या केंद्रात पादुका हव्या होत्या। तर मी म्हटलं, मग मला राहुल सिंहाचा फोन आला की वहिनी असं असं आहे की आपल्याला तुम्हाला या पादुका देता येणार नाही। मी म्हटलं ठीक आहे, ज्याचा त्याचा उत्साह आहे आणि त्यांना खरंच वाटणार आहे की हे आपले बापू आपल्याकडे हवेत, म्हटलं ठीक आहे काही हे नाही, आपण बघू, मग मी पुढे कुठला तरी दिवस एक बघते। मग तो माझा मुलगा जरा नाराज झाला, आई काय आहे मग असं नाही तसं नाही, तो लहान आहे 1-12 वर्षाचा। पण मग त्याची समजूत काढली की नाही बघ, जेव्हा बापूला आपल्याकडे यायचं आहे ना त्या बापू आपल्याकडे नक्कीच येणार। आणि मग त्यांनी असं हे झालं की तो नेहमी शाळेत येतो माणगावला श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलला, आणि प्रवीण सिंहाकडे हे आमचे मिस्टर नेहमी बसलेले असतात। तर तिथून ते त्याचे शाळा सुटल्यानंतर निघून आले घरी येण्याच्या ह्याला, आणि तिथे राहुल सिंह भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पादुका देता येणार नाही, तर जरा काही हे करू नका। तर नाही म्हणाले ठीक आहे, मग माझ्याकडे म्हणाले छोट्या पंचधातूच्या पादुका आहेत, त्या दिल्या तर चालतील का तुम्हाला। तर मग ते बोलले नाहीत की म्हणाले मी घरी जाऊन सांगतो, ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, म्हणजे मला मी कॉन्टॅक्ट करेल म्हणून त्यांनी सांगितलं। आणि कॉन्टॅक्ट करेल, मग घरी आले आणि मला लगेच मुलांनी सांगितलं की आई असं असं राहुल काका म्हणतात। अरे म्हटलं मग मला विचारायचं काय, मग तू लगेच हो म्हणायचं तुम्ही, तर म्हणे नाही ते त्यांना सांगितलं की तू फोन लावणार आहेस। मग नंतर मग त्यावेळेस 3 दिवस रेंज नव्हती फोनला, आणि मग आता आत्ता म्हटलं मी कॉन्टॅक्ट कसा करणार, रात्री 9:30 नंतर रेंज आली। आणि म्हटलं आत्ता जर उशिरा तर मी म्हटलं काय हो काय करू, 10 वाजले। तर मी म्हटलं लावू का फोन, तर म्हणतात बघ लावू तर खरं म्हणाले। मग मी राहुल यांना फोन केला की काय म्हणताय तुम्ही, म्हणजे कसं काय, तर म्हणे असं असं आहे तर तुम्हाला मी त्या पादुका देऊ का। तर म्हटलं ठीक आहे चालेल ना, बापू म्हटलं कशा रूपाने माझ्याकडे येतोय हाच मला आनंद आहे। तर म्हणाले ठीक आहे चालेल, म्हटलं अंबन्य खूप खूप अंबन्य, म्हटलं कुठल्याही रूपाने बापू आमच्याकडे येतोय हेच आम्हाला खूप आहे। त्याच्यानंतर म्हणजे 13 तारखेला बापू आमच्याकडे आलेच, म्हणजे अशा स्वरूपात आले बापू, पूर्ण स्वतः पण आले आणि आमच्याकडे त्यांची आठवण म्हणून त्या दिवशी राहुल सिंहनी त्याला ते जे पंचधातूच्या पादुका होतात तर त्याला त्या बर्थडेच्या दिवशी म्हणाले की हे तुला आहे, हे माझ्याकडून तुला आहे। आणि आज सांगा म्हणजे बापूंचा आशीर्वाद त्याला त्या दिवशी मिळाला, त्याची जी इच्छा होती ती बापूंनी इतकी पूर्ण केली। आणि खरंच म्हणजे एवढं समाधान वाटलं की आयुष्यात जी काय मोठी जे गिफ्ट आहे ते आमच्या बापूंनी आमच्या डॅडनी आम्हाला दिलेलं आहे, आणि त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला। आणि आज ते चिन्मय म्हणजे त्या पादुका आहेत त्या माझ्या सतत माझ्या जवळ राहणार आहेत। आणि खरंच अंबन्य बापूंना